मग याला वाटलं आता दारूच्या दुकानात तर जायचं नाही पण प्यायची घडी प्यायची. कुठं शपथ घेतली? शपथ कोणती घेतली? दारूच्या दुकानात जाणार नाही. मग यानं दारूच्या दुकानात जायचं नाही म्हणून प्रधानाला सांगितलं, हे बघा आपण काय प्यायची नाही अशी शपथ घेतली नाही, फक्त इथून पुढं मी दारूच्या दुकानात जाणार नाही अशी शपथ घेतली. दारूच्या दुकानात जायची काय गरज आहे म्हणला प्यायला? तुम्ही काय करा म्हणला, गावात जा म्हणला आणि दौंडी द्या प्रत्येक किराणा दुकानदारा की इथून पुढं सगळ्या किराणामध्ये दारू भेटेल म्हणून दौंडी द्या. कीर्तनाचे स्वर ब्रँड मराठीवर. जसं मनानं मोकळं असावं, मन कर रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, तसं वाणी सुद्धा प्रसन्न असली पाहिजे, गोड असली पाहिजे. मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारणी. आणि हे सगळं बोलण्यासाठी सुद्धा आधी विचार करावा लागतो. माऊलीच्या भाषेत सांगू का, विचार नाही नर खर तो जैसा, खर म्हणजे गाढव, विचार नाही नर खर तो जैसा. विचार कर बोलण्यासाठी, बरं काय विचार करा प्रश्न पडला पाहिजे, काय म्हणायचं असेल तो कोबऱ्याने विचार काय करा, विचार तर करा तो क्षणाक्षणाला करा, पण काय करा, सार काय आहे, असार काय आहे, कोण विचार चांगलं काय आहे, वाईट काय आहे. काही माणसाला सारही कळत नाही, आपल्यासारख्या माणसाला असारही कळत नाही. आपण विचारही करत नाही, निर्णय घेण्यापूर्वी बोलण्यापूर्वी विचार केला पाहिजे माणसानं. काही लोक काही विचार करत नाही. एक राजा होता, ऐका ना ऐका, एक राजा होता आणि त्याला एकच बायको होती. म्हणजे तुम्ही दोन बायका असं ऐकलं असं हां, तुम्ही दोन बायका ऐकल्या असं. राजाचा थोडंसं अलीकडच्या 200-300 वर्षापूर्वीचा होता, त्यामुळे त्याला एकच होती, दुसरी नाही भेटली त्याला पोरीच्या अभावामुळं. आताही बऱ्याच लोकांना नाही भेटणार. हां पहिलीच भेटणार दुसरीचं संप. एक होता राजा, त्याला होती एक बायको, आणि त्या राजानं काय केलं, आई त्या बायकोने सांगितलं तुम्ही रोजच पिऊन येता म्हणे, रोज पिऊन येता, इथून पुढं अजिबात दारू प्यायची नाही, दारूच्या दुकानात जायचं नाही. आणि जर का इथून पुढं तुम्ही दारूच्या दुकानात गेलात, जर का तुम्ही दारूच्या दुकानात गेलात तर मी नांदणार. राजाला प्रश्नच पडला, दारूच्या दुकानात तर जायचं नाही, राजाने शपथच घेतली म्हणला, तसं काय करू नको म्हणला, त्या पाया पडतो म्हणला, इथून पुढं दारूच्या दुकानात मी जाणार नाही, कधीच जाणार नाही म्हणला. तू शपथ घेतो म्हणला, मी दारूच्या दुकानात जाणारच नाही. याने काय शपथ घेतली? दारूच्या दुकानात जायचं नाही. मग याला वाटलं आता दारूच्या दुकानात तर जायचं नाही पण प्यायची घडी, प्यायची कुठं शपथ घेतली? शपथ कोणती घेतली? दारूच्या दुकानात जाणार नाही. मग याने दारूच्या दुकानात जायचं नाही म्हणून प्रधानाला सांगितलं, हे बघा आपण काय प्यायची नाही अशी शपथ घेतली नाही, फक्त इथून पुढं मी दारूच्या दुकानात जाणार नाही अशी शपथ घेतली. दारूच्या दुकानात जायची काय गरज आहे म्हणला प्यायला? तुम्ही काय करा म्हणला, गावात जा म्हणला आणि दौंडी द्या प्रत्येक किराणा दुकानदारा की इथून पुढं सगळ्या किराणामध्ये दारू भेटेल म्हणून दौंडी द्या. नाही मी तवाच सांगतो, आताच नाही. आणि दौंडी दिली, इथून पुढं किराणा दुकानात दारू मिळेल. कुणी दौंडी दिली? हाच झाला असार. आलं लक्षात? हाच झाला असार. विचार नाही नर खर तो जैसा, कळण तुम्हाला? सारा सार विचार करा उठाउठी. सार काय आहे, असार काय आहे, कळलं पाहिजे. झाला का हो नकरा काही पु...